पंतरावजी चव्हाण साहेबांनी त्यावेळेला दूरदृष्टी ठेवली आणि आपल्या तालुक्याला 5 धरणं त्या ठिकाणी मंजूर केली आणि ती पुरी केली. ती जर वसंतराव नाईक किंवा आदरणीय शरद पवार साहेब किंवा यशवंतराव चव्हाण नसतं तर मला वाटतं आपण या ठिकाणी एवढी पांढरी शुभ्र कपडे घालून नक्कीच बसलो नसतो. आपल्या तालुक्याचं काय भाग्य असं त्या नेत्यांनी त्यावेळेला आदरणीय आपल्या तालुक्याचे भाग्य विधाते माजी आमदार वल्लभशेठ बेंके, विधानसभेचे माजी उपाध्यक्ष आदरणीय दिलीपराव वळसे पाटील या सर्वांनी दृष्टी ठेवून आपल्या तालुक्याचा काळा पालट करण्यासाठी या ठिकाणी ती धरणं बांधली. धरणं बांधल्यानंतर शेतकऱ्याला काय लागते? शेतकरी माझ्या दारात आल्यानंतर त्याला मिनिमुखी पाठवायचं नाही, त्याला पाणी जर लागत असत आणि ते काम कोणी केलं असत तर या तालुक्याचे माजी अध्यक्ष माजी आमदार आदरणीय वल्लभशेठ बेंके यांनी केलेलं आहे. बेंके साहेबांची तब्येत ठीक नव्हती, ती जर तब्येत ठीक असती तर ही पाण्याची परिस्थिती आपल्या आली नसती. सत्यच नसलं तरी त्यांची ताकद त्या ठिकाणी होती. म्हणून मला आवर्जून सांगायचंय या ठिकाणी बरेचसे काही माणसं आज एकत्र दिसतात याचा मला आनंद. अतुल साहेब हे गाव दोन्ही वड्याच्या मध्ये आहे, परंतु दोन्ही वड्याच्या मध्ये असणाऱ्या गावाचं खरा काळा पालन कोणी केला असत तर राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाने केलेला आहे. मराठी शाळेपासून जे बंधनाला सुरुवात झाली तर खाली डावकर मळ्यापर्यंत सगळे बांधले कोणी बांधले उठून एखाद्याने सांगावं का या ठिकाणी या शिवसेनेने बंधनाला एक साधा बांध घातला. मागच्या 5 वर्षाच्या काळामध्ये जिल्हा परिषद मध्ये राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे अध्यक्ष किंवा जिल्हा परिषद सदस्य होते म्हणून काही बंधारे बांधले. आता पवार साहेबांनी त्या ठिकाणी बंधारा बांधला. म्हणजे राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष नेमकं काय करतोय तुम्हाला माहित आहे? मग मला सांगा, विद्यमान आमदारांना एखादा बंधारा गावात बांधला का? 5 वर्षात पिंपळगाव जोग्याचं कॅनल मध्ये ज्या काही चाऱ्या पुढे आहे एक तरी चारी पूर्ण केली का? नुसत्या फक्त कापा द्यायच्या, भूतापा पाडायच्या आणि आपल्याला फसवायचं. त्या ठिकाणी अशोक नाना आहे, गावातील काही खालची मंडळी आहेत, आपल्या वड्यावरचा एसके अशोक नाना, त्या ठिकाणी कैलास आवटी, काही अरुण सारखे बांगर वगैरे मंडळी पुण्याला जाऊन तो मंजूर केला होता आणि त्याचं उद्घाटन त्या भगड्याने केलं मागच्या महिन्यात. का पोटावर उद्घाटन करतात मलाही काही कळत नाही. दुसरे दोन एसके कोटीचे, त्याचा एकही कागद कुठल्या ऑफिसमध्ये गेलेला नाहीये. आणि जर त्या ऑफिसमध्ये कागद गेला असत तर ज्याला इरिगेशन मध्ये चांगली माहिती आहे अरुण बांगरा जावा आणि तो तपास करून आम्हाला एक कागद आणून द्यावा. खोटी कामं करायची गोष्ट भारतात महाराष्ट्रात सर्वात पहिली स्कीम रशियामध्ये गेले अभ्यास केला आणि माझ्या शेतकऱ्याला पाणी मिळालं पाहिजे ते धोरण आदरणीय आपल्या सर्वांचे नेते वल्लभशेठ बेंके यांनी त्यांच्या मनामध्ये विचार आला आणि चिलेवाडीचं पाणी पाईपलाईन वाटत आपल्याला या पूर्व भागाला मिळणार आहे. 5 वर्षाच्या फकड्याने एक तरी पाईप गाळा गाव बंद ठेवलंय ना, ती पूर्ण व्हायला पाहिजे होती. वल्लभशेठ आमदार असताना मंजूर झाली ती अजून पूर्ण नाही. आणि उगाच काहीतरी छातीला हात लावायचा, आम्ही विकासाची कामं केली आम्ही विकासाची कामं केली. अनेक काही गोष्टी तुम्हाला सांगण्यासारख्या आहेत. बेला जिजुरी रोड अशोक नानाही बसलेले आहे. मी सातत्याने वल्लभशेठला आणि सातत्याने आदरणीय विधानसभेचे माजी अध्यक्ष वळसे पाटलांना सांगायचो, साहेब बेला जेजुरीचा रोड झाला पाहिजे. त्या काळात माझ्या नावाने पेपरला बातमी सुद्धा होती. हा बादर म्हणतो मीच मंजूर केलाय आणि त्याचं श्रेय वळसे पाटलांना आहे. बरं, असू द्या, यांनी का मंजूर केला असेल? बेला जेजुरीचा काम 241 कोटीचे विद्यमान आमदाराच्या पुस्तकामध्ये छापलं गेलेलं आहे. बेल्यासाठी 40 कोटी, मंगरुळसाठी 40 कोटी, पारगावसाठी 40 कोटी, कावळ पिंपरीला 40 कोटी,
160 कोटी रुपये तर तिथे कावळ पिंपरी पर्यंत संपले, मग पुढचा रस्ता करायचा का नाही? 40 कोटी 160 कोटीच काम आहे का? काहीतरी लोकांना फसू नका, फसवलं तेवढं बाद आलं, लोक आता अडाणी राहिलेले नाही आणि अशिक्षित नाही. जर त्यांना राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या माध्यमातून विकास करून घ्यायचा नसता तर अतुल साहेब मगाशी तुम्हाला याला उशीर झाला, बरीचशी मंडळी रानातली निघून गेली, हे तुमचे विचार ऐकण्यासाठी राष्ट्रवादी काँग्रेसच्या पाठीमागे भक्कमपणे उभं राहण्यासाठी या ठिकाणी आला. आणि असे अनेक काम आपल्याला करायची. माझा तर चॅलेंज होतं त्यांना 5 वर्षामध्ये तुम्ही बेले गावात किती काम केलं त्याची यादी आमच्या पुढे आला, नाही तर आमच्या एकट्या फकड्यानी पांडुरंग पवारने 2.5 वर्षात किती कोटीची कामं केली त्याची यादी आली. नुसत्या एकट्या बेल्यामध्ये माझ्या मध्ये पवार साहेबांनी आतापर्यंत 7 ते 8 कोटीची कामं केलेली. मग त्यांनी आम्हाला हिशेब द्यावा आमची कामं एवढी म्हणून, निवडणूक आहे म्हणून बोलतोय, कारण आपलीच लोक आपल्या माणसाच्या पाठीमाग खंजीर खोपासण्याचा प्रयत्न करतात. परंतु तसं नाहीये, काही निष्ठावंत मंडळी या ठिकाणी बसलेली. पवार साहेबांच्या आमच्या हाताला बोटाला धरून मोठी झालेली माणसं सुद्धा पाहुणीच्या भरामध्ये खोटी बोलू लागलेली. माझं म्हणणंच त्यांना एक आहे, अजून वेळ गेली नाही, 21 तारीख जवळ आहे, पुन्हा प्रवारामध्ये या, पुन्हा आमच्या जवळ या, सन्मानाने तुम्हाला वागणूक देऊ, तुम्हाला मोठं करण्याची जबाबदारी आमची आहे. परंतु तुम्हाला जर मोठंच व्हायचं नसत तर कोणाच्याही पाठीमागे फिरा, तुम्ही कवाच मोठे होणार नाही हे पण त्यांना जाऊन सांगा, कारण माझा अधिकार आहे, मी त्यांच्यासाठी काहीतरी केलेलं आहे आणि म्हणून सांगतो का वेळ गेलेली नाही. आमचे नवनवीन व्हिडिओ पाहण्यासाठी आयवन न्यूज चॅनल सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनवर क्लिक करा.